दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर, निंबुर्गी, सादेपूर, येळेगाव, कंदलगाव, मंद्रूप, लवंगी यासह इतर अनेक गावात बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे। द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागत असल्याने या काळात महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे। शिवाय बेदाण्याला तासगाव व सोलापुरात चांगलाच भाव असल्याने शेतकरी बेदाणा निर्मिती करण्यात मग्न असल्याचे दिसून येते। बरूर येथील जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. चनगोंडा हबिनाळे यांची 30 एकर द्राक्षबाग असून बरूर व नांदणी शिवारात बेदाणा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले। सुगीच्या दिवसात महिला मजुरांची कमतरता जाणवत असल्याचे शेतकरी विक्रांत हबिनाळे यांनी सांगितले। माझा प्रकाश चनगोंडा हबिनाळे, तो बरूरमध्ये राहतो राहायला आणि शेती टाकळी शिवारमध्ये आहे आणि आमची द्राक्षे आहेत आणि कायमचं आम्ही बेदाणा बनवतो आणि मार्केटही बनवतो, परंतु बेदाण्याला योग्य दर असल्यामुळे आता सध्याच्या मार्केटमध्ये त्यामुळे बेदाणा परवडत आहे आणि मार्केटला एकदा भाव चढतं एकदा भाव उतरत आहे, त्यामुळे मार्केट व्यवस्थित वाटत नाही आणि सध्याचं रेट आता आहे तसं रेट राहिलं आहे तर बेदाणा परवडत आहे, परंतु रेट उतरलं आणि लेबरचं पगार आता कॉस्ट वाढलं आहे आणि औषध डिपिंग आणि ऑइलचं बी रेट वाढलं आहे। आता किती रेट आहे? आता डिपिंग ऑइल कार्बोनेटचा रेट आता बेदाणा रेट किती? बेदाणा आता 250 चालू आहे, परंतु 250 चालू आहे आणि सगळं बाजारात माल यायला चालू झाल्यावर रेट उतरेल असं अपेक्षा वाढते आणि असंच जर रेट चढून राहिलं तर बेदाणा परवडत आहे। किती किलोने विक्री झाली तर परवडते? 250 पुढे विकलं तर चांगलं होईल। कच्चा माल कितीने विकलं तर परवडतं? कच्चा माल 40, 45, 35 पर्यंत विकलं तरी चालतंय।